सेमी इंग्रजीत इयत्ता 10वीमधून मॅथमॅटिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉब्लेम सेट 3 मॅथमॅटिक्स फर्स्ट एक्झाम्पल 13 इफ एम टाइम्स द एम्थ टर्म ऑफ एन ए पी इज इक्वल टू एन इट्स एन्थ टर्म देन शो दॅट द एम प्लस एन टर्म ऑफ एन ए पी इज 0 इफ एम इज नॉट इक्वल टू एन हे दिलं आहे. मराठीच्या पुस्तकात तरीही एम इज नॉट इक्वल टू एन हे दिलं आहे. आता लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स. ऑफ एन ए पी हे मानलं आपण. एम टाइम एम टर्म तुम्हाला टी एन माहिती आहे. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे ए पीचा टर्मचा. मग दॅरफोर एम इंटू टी एम इज इक्वल टू एन इंटू टी एन ही गिवन कंडिशन आहे आपल्याला. इफ एम टाइम्स द एम टर्म ऑफ एन ए पी इज इक्वल टू द एन टाइम्स इंटू द एन्थ टी एन्थ एन्थ टर्म ऑफ द देन शो दॅट 0 प्रूव करायचं. मग इथे मी व्हॅल्यू फुट करतो. दॅरफोर एम इज इंटू टी एनचा फॉर्म्युला आहे आपला ए प्लस एम मायनस 1 डी इज इक्वल टू एन इंटू एन टाइम्स ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. गिवन कंडिशन होती एम टाइम एम टर्म ऑफ ए पी इज इक्वल टू द एन टाइम एन टर्म ऑफ ए पी. मल्टीप्लाय एम ने करा आतमध्ये आणि ए आधी लिहितो मी पाहिजे तर ए एम प्लस ब्रॅकेटला मल्टीप्लाय केला आतमध्ये एम इंटू एम एम स्क्वेअर एम इंटू मायनस 1 मायनस एम इंटू डी इज इक्वल टू एन ए एन करावं आपण याला ए एन प्लस एन इंटू एन एन स्क्वेअर एन इंटू मायनस 1 मायनस एन ब्रॅकेटमध्ये मल्टीप्लाय केलं डी तसंच ठेवलं. हे सगळे टर्म्स इकडे आणले मी. दॅरफोर ए एम मायनस ए एन हा इकडे आणला प्लस एम स्क्वेअर मायनस एम इंटू डी हा मायनस होईल एन स्क्वेअर मायनस एन इंटू डी इकडे काहीच नाही राहिलं देअर विल बी 0. राईट हँड साईडमध्ये सगळे दोन टर्म्स होते दोन्ही इकडे आणले 0 झाले. याच्यामधून ए कॉमन काढला आपण एम मायनस एन तो ए इकडे लिहिला मी प्लस ह्या सगळ्यांमधून दोन्हीमध्ये डी कॉमन आहे तो जर काढला तर इथे राहील एम स्क्वेअर मायनस एम हा मायनस एन स्क्वेअर राहील. आतमध्ये सिम्बॉल घेतला आपण साईन चेंज होतात एन स्क्वेअर प्लस एन आणि हा दोन्हीमधला डी इज इक्वल टू 0. याला सिम्प्लिफाय केला आपण दॅरफोर काय मिळेल लक्ष द्यायचं दिसतोय एम मायनस एन ए प्लस हा एम स्क्वेअर इथे मायनस एन स्क्वेअर आहे. ह्या दोन्हीचे फॅक्टर पाडले आपण एम प्लस एन आणि
m मायनस एन हे दोन जवळ घेतले त्याचे फॅक्टर पडले मग इकडे काय राहिलं आहे मायनस एम प्लस एन आहे याला मी असं करतो मायनस ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं ब्रॅकेटमध्ये प्लस एम मायनस एन डी इज इक्वल टू झिरो काय केलं कळलं हा आतमध्ये मल्टीप्लाय केलं मायनस एम मायनस मायनस प्लस एन ए प्लस बी ए मायनस बी एम प्लस एन एम मायनस एन आता इकडे तीन टर्म्स आहेत ह्या दोन्हीमधून आपण जर बाहेर एम मायनस एन काढलं इथून पण टेकिंग एम मायनस एन कॉमन जर काढलं आपण तर काय राहील ब्रॅकेटमध्ये इथे राहील ए फर्स्टमध्ये हा प्लस हा एम मायनस एन बाहेर गेला एम प्लस एन यातही हा बाहेर गेला मायनस वन आणि हा याला डी असणार आहे इथे डी असणार आहे इथे पाहिजे तुम्ही दुसरा ब्रॅकेट करू शकता कर्ली ब्रॅकेट इज इक्वल टू झिरो एम इज नॉट इक्वल टू एन एम इज नॉट इक्वल टू एन देअरफोर एम मायनस एन इज नॉट इक्वल टू झिरो देअरफोर हा जर झिरो नसेल तर ए प्लस एम प्लस वन एम प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू झिरो दोन टर्मचा प्रॉडक्ट झिरो आहे हा जर झिरो नसेल एम प्लस वन तर हा एवढा ए प्लस एम प्लस एन मायनस वन डी इज इक्वल टू झिरो याला नंबर वन दिलं मी आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे देअरफोर टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एम प्लस एन मायनस वन इंटू डी याची व्हॅल्यू झिरो आहे इज इक्वल टू झिरो फ्रॉम वन त्यामुळे आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं देअरफोर लास्ट टर्म असेल एम प्लस एन्थ टर्म ऑफ एन ए पी दिसतोय इज झेड ई आर ओ झिरो हे गिवन आपल्याला यामध्ये इथे तुम्हाला कळलं पाहिजे हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट याची व्हॅल्यू झिरो राहील म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो असेल आणि हा ब्रॅकेट जो आहे तो मी इथे लिहिला हा आपला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एम एन ऐवजी एम प्लस एन लिहिलं मायनस वन डी याची व्हॅल्यू वरती झिरो आहे म्हणजे हा एवढा टर्म झिरो झाला तुम्ही तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत माझे अकरावी बारावी सातवी आठवी नववी ते शोधताना तुम्हाला त्रास होऊ शकतो यासाठी प्लेलिस्टमध्ये जा म्हणजे सबस्क्राईब करा याच्यासाठी की तुम्हाला प्लेलिस्टमधून एक्झाम्पल पटकन शोधता येईल हे सेमी इंग्रजीची एक स्पेशल अशी मी प्लेलिस्ट बनवली आहे त्यामधून तुम्हाला एक्झाम्पल पटकन शोधता येऊ शकेल बेस्ट ऑफ लक